हॅलो फ्रेंड्स, तुमचे स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये आरके प्राईम किचनमध्ये। दिवाळीची जोरदार तयारी सर्वांची चालू झाली असेल, फराळा बनवण्याची गडबड सर्वांची चालली असेल, तर आज आपण फराळाची एक रेसिपी बनवणार आहे, पाकातील रव्याचे लाडू। पाकातील रव्याचे लाडू बनवायचे म्हटले तर सर्वांना टेन्शन येतं, पाक व्यवस्थित बनेल का नाही, लाडू कडक तर होणार नाहीत ना। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर टिप्स देणार आहे, या टिप्स फॉलो करून तुम्ही लाडू बनवा। जसे व्हिडिओमध्ये तुम्हाला लाडू दिसत आहेत त्या पद्धतीचे तुमचे देखील लाडू 100% बनतील। यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। खूप सुंदर लाडू लागतात हे खायला, तोंडात टाकताच विरघळतील असे हे लाडू बनतात। या पद्धतीने बनवलेले रव्याचे लाडू लहानांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वजण आवडीने खातील। बघूया यासाठी लागणारे साहित्य। अर्धा किलो रवा, वाटीच्या हिशोबाने 4 वाट्या रवा, 2.25 वाट्या साखर, ग्रॅममध्ये 350 ग्रॅम साखर घेतलेली आहे, 1 चमचा जायफळ आणि वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे, 1 वाटी वितळून घेतलेले तूप। गॅसवर मी कढई गरम करत ठेवलेली आहे, कढईमध्ये मी 2 चमचे तूप घातलेले आहे। तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण रवा घालायचा आहे। रवा आपण मीडियम फ्लेमवर एकसारखा हलवत भाजून घ्यायचा आहे। रव्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला बारीक रवाच लागणार आहे। बारीक रव्यामुळे रव्याचा लाडवांना खूप छान स्ट्रक्चर येतं आणि खाताना देखील लाडू असे तोंडात टाकताच विरघळतात, यासाठी आपण बारीक रवा वापरलेला आहे। एकसारखा हलवत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। 1.5-2 मिनिटाच्या अंतरावर 2-2 चमचे तूप घालत घालत रवा आपण एकसारखा हलवत भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवायची आहे। तुम्ही जर अजून आरके प्राईम किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहील। रवा आपल्याला हलका बदामी रंगाचा होईपर्यंतच भाजायचा आहे। रवा जर जास्त भाजला गेला तर जो आपण पाक बनवणार आहे तो रव्यामध्ये मुरत नाही। सर्व तूप घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। लो फ्लेमवर एकसारखा हलवत आपल्याला रवा भाजायचा आहे। साधारणतः रवा भाजायला आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतात। रवा भाजत आलेला आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये खूप छान रंग आलेला आहे रव्याला। हा रवा आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। गॅस बंद केलेला आहे मी। याच्यानंतर आपण पाक तयार करायला घेणार आहे। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये मी 2.25 वाट्या साखर घातलेली आहे। साखर बुडेली पद्धत आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी घालताना थोडी काळजी घ्यायची आहे, पाणी जर जास्त झाले आपल्याकडून तर पाक तयार व्हायला खूप वेळ जाईल, यासाठी पाणी घालताना साखर बुडेली पद्धत घालायचं आहे। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे। मीडियम फ्लेमवर आपल्याला साखर डिझॉल्व होईपर्यंत एकसारखी हलवत राहायचं आहे। साखर डिझॉल्व झालेली आहे, पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आहे। लो फ्लेमवर पाक तयार व्हायला साधारणतः 5 ते 6 मिनिट लागतात। पाक तयार होत आलेला आहे, या पद्धतीनं तुम्ही चेक करू शकता पाक तयार झालेला आहे। थंड झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं जेव्हा थेंब पडेल तेव्हा तार खिचली जाते, याचा अर्थ एक तारी पाक तयार झालेला आहे। बोटावर घेऊन देखील आपण पाक चेक करू शकतो। पाक थोडासा थंड झाल्यावरच तुम्ही बोटावर घ्या, तार खेचली जाते, पाक व्यवस्थित तयार झालेला आहे। गॅसची फ्लेम आता आपल्याला बंद करायची आहे। पाक जर पुढे गेला तर लाडू कडक होतील। याच्या अगोदरही आपण दिवाळीच्या फराळाच्या वेगवेगळ्या रेसिपींचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते देखील बघा तुम्ही। याच्यामध्ये आपण आता हलका बदामी रंगाचा भाजलेला रवा घालायचा आहे। सर्व रवा आपण पाक गरम असतानाच त्याच्यामध्ये घालायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। 1 चमचा जायफळ आणि वेलची पावडर घालायची आहे। मिश्रण आत्ता तुम्हाला थोडंसं पातळ दिसत असेल, हे आपण 1 ते 1.5 तास रेस्टिंगसाठी ठेवणार आहे। याच्यामध्ये पाक व्यवस्थित मुरतो, रवाही छान फुगतो।
सव्वा तासानंतर बघूया। पाक व्यवस्थित रव्यामध्ये मुरलेला आहे, रवाही छान फुगलेला आहे। लाडू बांधण्यासाठी रव्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। हे आत्ता जरी तुम्हाला खूप ड्राय दिसत असेल तरी एकदम परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे। एकसारखा रवा हलवून घ्यायचा आहे। रव्यामध्ये जर गाठी झाली असतील तर हाताने त्या मोडून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तळून देखील याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता। खूप इझिली लाडू वळला जातोय। तुम्हाला हवे असलेले ड्रायफ्रूट्स तुम्ही याला लावा। लाडू वळल्यानंतर हातावरती गोल वळून घ्यायचा आहे, याच्यामुळे लाडूला खूप छान स्ट्रक्चर येतं। बघू शकता तुम्ही, शाईनही खूप छान येते आणि लाडू दिसतानाही खूप एकसारखा दिसतो। याच पद्धतीनं आपण अजून एक लाडू वळून घेऊया। लाडू अर्धा वळल्यानंतर याला तुम्ही ड्रायफ्रूट्स लावा। खूप इझिली लाडू वळले जातात। थोडंसं मिश्रण गरम असतानाच लाडू वळायला घ्यायचे आहेत। याच पद्धतीनं आपण सर्व लाडू वळू। सर्व लाडू वळून तयार झालेले आहेत। खूप सुंदर असे दिसत आहेत लाडू। टेस्टही खूप छान आलेली आहे लाडूला। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त वेळा रेसिपी शेअर करा। लवकरच भेटूया फराळाच्या एका नवीन रेसिपीसह आपल्या पुढील भागात। वेळात वेळ करून तुम्ही रेसिपी बघितली त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद। बाय बाय।